राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी म्हणे. आता आपण आहोत आळंद येथे पंढरपूरला निघालेल्या वारीत. वेगवेगळे चमत्कार, वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला बघायला मिळतात. काही माणसं जगात जगावेगळी असतात आणि अशाच प्रकारचा एक अनुभव नुकताच सुमितजी मोरगे यांनी सांगितला. ज्ञानेश्वर काकडे हाडवैद्य ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. आपण यूट्यूबवर जर पाहिलं तर एका बाजूला अघोरी पद्धतीनं अशक्य अशा प्रकारचे वेगवेगळे आजार दुरुस्त केले जातात. तर आता आपण भेटूयात ज्ञानेश्वरजी काकडे यांना. नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण काकडे साहेब, तुम्ही हाडाचं नेमकं माणसाचा अभ्यास काय केलेला आहे प्रकृतीचा आणि कशा पद्धतीनं काय काय दुरुस्त करता? माऊली, मी हाडाच्या बाबतीतलं हात पाय मान पाठ कंबरदुखी मणक्यातला गॅप मोडलेलं हाड झालेलं पॅरालिसिस यावरती मी खात्रीशीर इलाज करू शकतो. अंगावरती सूज आली असेल, जर तुमचा MRI असेल डॉक्टरने काढलेला, तो MRI मी तुमच्या अंगावरून मसाज केल्यानंतर हात फिरवल्यानंतर मी ते सांगू शकतो. किंवा तुमच्या मणक्यात कुठल्या मणक्यामध्ये किती प्रकारचा गॅप आहे, कशा प्रकारचा आहे आणि हे कधीपासून झाले असेल हे पूर्णपणे मी सांगू शकतो. तुमचं जे गुडघा दुखत आहे ते गुडघा मी ताबडतोब नीट करू शकतो. माझ्याकडे किमान 4 ते 5 वेळेस यावं लागते बघा, त्याच्यानंतर मी पूर्णपणे क्लिअर करू शकते. मी आळंदीच्या सोहळ्यामध्ये आळंदीच्या वारीमध्ये हे हातपाय नीट करत होतो, त्याचवेळेस माझ्याकडं मुरगेसाहेब आले आणि मुरगेसाहेब आल्यानंतर मला विचारलं, महाराज म्हणे आमच्या सोहळ्यामध्ये आमच्या दिंडीमध्ये आमचे काही वारकरी आमच्यासोबत आहेत, तर त्यांची तुम्ही सेवा करू शकणार का? मी म्हणलो हो साहेब, मी वारीत सेवा करतो. तेव्हा मला मुरगेसाहेबांनी सांगितलं का तुम्ही आमच्यासोबत वारीत चला. आणि मग मी मुरगेसाहेबसोबत वारीमध्ये आलो आणि आल्यानंतर आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन केलं. साहेबांनी तिथं जवळजवळ 2.5 करोड रुपयाची चांदी दान केली. त्यावेळेस मला पांडुरंगाचं दर्शन दिलं. मला त्या साक्षात पांडुरंगाच्या स्वरूपानेच मला ते मिळाले बघा साहेब सुद्धा. आणि आम्ही ते दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर आम्ही तिथं थांबलो, त्याच्यानंतर आलो. आल्यानंतर आम्हाला वारीत खूप चांगल्या प्रकारची सेवा करायला मला मिळाली बघा. अजून मुरगे साहेब, तुम्ही जी सेवा करता ती लोकांना असह्य होतंय असं काही जण म्हणतात, किंवा वेगवेगळ्या चॅनलवर युट्यूबवर तुमच्या मुलाखती पाहिल्या तर त्या लोकांना असह्य होतात. कधी काही कुणाला सहन न झाल्यामुळं काही त्रास झाला वगैरे असं काही घडलंय का? आताच्या 25 वर्षाच्या काळामध्ये तर माझी एकही रिक्वेस्ट नाही आहे की मला वाईट झालं, माझं असं झालं. आतापर्यंत झाले ते सगळे लोक चांगले झालेले आहेत. वारीच्या वाटाने मी लाखो वारकरी, खूप आतापर्यंत माझे कितीतरी लाख वारकरी क्लिअर झाले असतील, पण एकाही वारकरीचे माझ्याकडे शिफारस नाही की मला काही त्रास झालाय किंवा काही असं अशा पद्धतीचं काही झालेलं नाही. स्वतः मी साहेबांचं सुद्धा मी त्या दिवशी मानेचं म्हणजे दुखणं होतं ते नीट केलं होतं बघा. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्ही आमच्यासोबत चला नाही. हे सर्व करत असताना आता वारीशिवाय तुम्हाला लोकांना भेटायचा वेळ ठिकाण काय? मी वारीशिवाय माझं एक तिथं कानोपत्रा आश्रम म्हणून माझं प्रख्यात आश्रम आहे आळंदीला. तिथे माऊलीच्या बागेच्या समोर मी राहतोय बघा, सिद्ध बेटामध्ये. तिथं माझं स्वतःचं आश्रम आहे. त्या आश्रमावरती मी हे सगळं काही वर्षभर करत राहतो बघा. जे काय वारकरी तुमच्याकडं अपॉइंटमेंट घेऊन लोकांनी यावं लागतंय का अचानक आलं तरी चालतंय? अपॉइंटमेंट घेवलेलं चांगलं, परंतु जरी समजा मला फोन करून जरी आलं तरी माझ्यापाशी 3-4 तास थांबायला होतं, कधी कधी 2-2 दिवस बी थांबावं लागतंय. माझी गर्दी असते खूप, परंतु मग माझ्याकडे आल्यानंतर एका वेळेत होत नाही, 4-5 वेळेस यावं लागतंय. काही काहीच एका वेळेला बी होतंय, परंतु शक्यतो मला फोन करून आलेलं व्यवस्थित राहते. तर 4 वेळेस यायचं म्हणजे सलग 4 दिवस? नाही नाही नाही, आठवड्याच्या आज आलं, आज त्याच्यानंतर 8 दिवसांनी तुम्हाला माझ्याकडे यावं लागतंय. मग तुमचं काय दुखणं असेल कसं असेल त्याच्यावरती अवलंबून असते. त्याला खर्च किती, तुम्ही फीस किती? काहीच नाही, जे वारकरी म्हणजे जे काय समोरचे पेशंट देणार त्या पद्धतीनं वाकत नाही किंवा हातवरती खालती जात नाही किंवा हात फिरत नाही, गुडघा कंबर मान पाठ हात पाय मोडलेलं हाड पॅरालिसिस झालेलं, त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीचा मूळव्याध किंवा मुतखडा, एकदम जबरदस्त हाडाचा कुठलाही आजार असू द्या तो मी पूर्णपणे क्लिअर करू शकतो बघा. तुम्ही हे कुठे शिकलात? माझ्या वडिलोपार्जित आलेली ही कला आहे बघा. माझे वडील करायचे, अगोदर आजोबा करायचे आणि त्याच्यानंतर माऊलीच्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर
मी पुणे जिल्ह्यात आळंदी या ठिकाणी भरपूर चांगलं ठिकाण आळंदी या ठिकाणी भरपूर पेशंट हँडल करतोय बघा. आता तुम्ही हे तुमच्यानंतर तुमचं वय किती आहे आता? 40 वर्ष वय माझं. तर तुमच्यानंतर तुम्ही कुणाला शिकू लागलो का? नाही शिकवणार मी माझ्या मुलाला वगैरे शिकवणार काही जर मग आले ना बाकीचे शिष्य परिवार त्यांना पण शिकवणार ज्याची इच्छा असेल त्यांना मी शिकवणार आहे बा. तसं जर मला वातावरण मिळालं पोषक तर मी ते शिकवणार आहे. आता उलट टांगणं झाडाला किंवा त्याला खाली डोसकं वर पाय मग हे तुम्हाला योग्य वाटतंय का? आणि त्याच्यामध्ये कुणाला झटका फिटका बसला कुणाचा अंडे करलं किंवा अजून काही झालं तर कस करावं? तसं काही होऊ शकत नाही गुरुजी. आतापर्यंत ज्या का म्हणजे माझ्या अनुभवानुसार कुणालाही कुठल्याही पद्धतीची इजा माझ्याकडून झालेली नाही. उलट टांगल्यानंतर त्याच्या उलट रक्तात सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यानंतर जे मेंदूर त्याला त्रास असेल तो कमी होतो मणक्यातला गॅप कमी होतो ते फिरवल्यानंतर पूर्णपणे मणका क्लिअर पद्धतीने बसू शकतं. पायाला कुठल्याही प्रकारची कोणालाही इजा त्यांच्यापासून होत नाही बघा. तर साधारणतः एक वेळा दोन वेळा तीन वेळा आता आमचा एक ड्रायव्हर होता राम म्हणून त्याची मान अशी आहे इकडं बघा अशी की अशी मान होतच नाही. तर त्याला तुम्ही नीट त्यानं मुंबईला दाखवला हाडाच्या बऱ्याच डॉक्टरला दाखवला तर त्याची मान काही नीट होत नाही. मी गॅरंटेड त्याला चालू मध्ये आजच माझ्याकडे आल्यानंतर 50% फरक पडेल आणि पुढच्या 4 वेळेनंतर पूर्णपणे ते क्लिअर होऊ शकते बघा. तर लोकांनी येत असताना कोणत्या कोणत्या आजारा संदर्भात तुमच्याकडे यावं? उदाहरणार्थ गुडघेदुखी, पायाला सूज येणे, मानाचे काय म्हणतात तुम्ही आजार वेगळे मानायचे म्हण मला माझ्याकडे येताना हात मोडला, पाय मोडला, मणक्यात गॅप पडला, पॅरलिसिस झाला, मणक्याला गॅप पडला, त्याच्यानंतर मान फिरत नाही, हातवरती जात नाही, गुडघ्यात वाकत नाही किंवा गुडघा निघाला कुठल्या सांधा जरी निघाला तरी माझ्याकडे यायला काही अडचण नाही. कुठल्या मोडलेला हाड असेल तर ते मी दुरुस्त करू शकतो. मणक्याला पडलेला गॅप असेल जो डॉक्टर MRI मशीनमधून काढू शकतो मशीनमधून काढून सांगू शकतात तोच MRI आपण त्या पेशंटच्या अंगावरून हात फिरवल्यानंतर पूर्णपणे क्लिअरेट सांगू शकतो. बघा MRI मध्ये काय लिहिलेलं आहे कुठलाही MRI असू द्या. गुडघ्याला हात लावल्यानंतर गुडघ्या सांगू शकतो, मानेला हात लावल्यानंतर माने सांगू शकतो, पाठीला हात लावल्यानंतर पाठी सांगू शकतो, त्याच्यानंतर पायाला हात लावल्यानंतर पायाचं काय झालं ते सांगू शकतो. कुठं मोडलेला हाड जे असेल ते मी हात फिरवला की सांगू शकतो बघा. तर याशिवाय तुम्ही लोकांना आणखीन काय सांगू इच्छिता की लोकांनी तुमच्याकडे यायचं? म्हणजे तुमचा मोबाईल नंबर सांगता का तुम्ही लोकांना? कोणत्या वेळा लोकांनी तुम्हाला फोन करावा? मला कधी फोन केलं काही अडचण नाही दिवसभरात. मला माझ्याकडे येताना फक्त फोन करायचा आणि यायचं आणि ज्यावेळी समजा हात पाय मान पाठ कंबर दुखी मणक्यातला गॅप मोडला हाड झालेला पॅरलिसिस किंवा कुठलाही जे त्यांचे काही MRI एक्सरे वगैरे असतील ते घेऊन आलं तर खूपच चांगलं. कारण ते एक्सरे वगैरे मी तर काय बघत नाही परंतु एक्सरे मध्ये काय लिहिलेलं असेल ते मी त्यांना सांगू शकतो बघा दुरूनच. त्याच्या मान पेशंट समोर असल्यानंतर त्याच्या अंगावर हात फिरवल्यानंतर मी सांगू शकतो. आपला मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर आहे 77 98 177 588 92 94 94 50 50 दोन नंबर माझे आहे. पुन्हा एकदा सांगा जम्मा ना 77 98 177 588 आळंदी देवाची सिद्धपीठ. दुसरा मोबाईल नंबर आहे 92 94 94 50. तुम्हाला कोणत्या डॉक्टरनी किंवा कुणी असं तुम्ही आता हे आळंदीला करता आम्ही जर लातूरला शिबिर ठेवलं तर तुम्ही याल का? मला जर तुमची परमिशन असेल तर यायला काही अडचण नाही ना. मला तुम्हाला काय काय सुविधा उपलब्ध करून द्यायच्या? काही सुविधा उपलब्ध फक्त मला एक तुमचं एक रूम लागते आणि माझे जे साहित्य असेल ते साहित्य सेवनाची सोय लागते. अच्छा. तर साधारणत या सगळ्या आजारावर की हमखास दुरुस्तीची गॅरंटी कशावरून? गॅरंटी अशी आहे साहेब पुराणातून बी देऊ शकतो आणि आजच्या काळामध्ये लगेच करून मी दाखवू शकतो. पुराणामध्ये ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती त्यावेळेस आयुर्वेदिक औषधाने ती पूर्णपणे क्लिअर केली होती बरोबर आहे. त्याच्यानंतर हाड बांधायला त्यांच्याकडे पुराण काळ प्राचीन काळामध्ये वैद्य लोक होते बघा. त्याच्यामुळे ही झाली पुराणातील प्राचीन काळची म्हणजे काय आपण हे म्हणतो ना प्राचीन काळची असलेली पुरावा. आणि आताच्या काळापासूनसर तर ज्याला माझ्याकडून पाहायचं असेल की बाबा हे पूर्णपणे जागेवर तुरंत आणि ताबडतोब क्लिअर होते बघा असं काही अपेक्षा नाही आहे. जागेवर त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच मिळू शकते 30% 40% 50% 60% काही काही एका वेळातच पूर्णपणे क्लिअर होते बघा.
मणक्यातलं गॅप काढणं हे काय माझ्या दृष्टीने अवघड नाही. दररोज किती पेशंट बघता? मी पहिल्यांदा 500 पेशंट बघायचो, आता सध्या 100-150 पेशंट सध्या बघू शकतो. एवढे पेशंट येतात हो कोरोना, एवढ्या पैशात काय करतात? पैसे पाचशे पेशंट न 100-100 रुपये बी दिले किती होत त्याच? वाळंदीच्या वारीमध्ये सरकार एकही रुपये मी घेत नाही आणि वारकऱ्याकडे पैसे नसतात, त्याच्यामुळे पैसे दिले काय घेतले काय याचं काही पैसे नाही. वारकऱ्याचं नाही, एरवी तुमच्याकडं तुम्ही काही चांगलं हॉस्पिटल वगैरे बांधलंय का असं आमचं म्हणणं आहे. नाही माझं तिथे आश्रम आहे, आश्रममध्ये लोक येऊ शकतात, त्या आश्रमात येणं कारण आणि माझ्याकडे कार्डमेंट वगैरे राहायची काय गरज नाही. माझ्याकडे एक 10-20 मिनिटं अर्धा असं काम असते. हाडाच्या डॉक्टरची दवाखानी बंद पडायची की तुमची जाहिरात झाल्यावर? अहो सरकार डॉक्टर आमच्या नंतर अगोदर वैद्य ज्या वेळेला डॉक्टर नव्हते ज्या वेळेला हॉस्पिटल नव्हते त्या वेळेला वैद्याला अशा पद्धतीचे इलाज करून मणक्यातील गॅप असो किंवा मोडलेले हाड असो ज्या वेळेला राजाराजांमध्ये लढाया व्हायच्या राजामध्ये ज्यावेळेस लढाई व्हायच्या त्यावेळेला वैद्य लोक डोंगर दऱ्यामध्ये पडलेल्या सैनिकांना तिथेच त्या ठिकाणी तुरंतपणे बरे करायचे आणि ते सैनिक पुन्हा लढायला तयार व्हायचे. बघा हा शिवकालीन इतिहास आहे ते जर बघायचं म्हटलं तर तीच परंपरा माझ्या पूर्वजांनी ठेवलेली आहे आणि ती त्याचा वारसा मी पुढे चालवत आहे आणि त्याच्या दुधात साखर म्हणून मला मोरगे साहेबांनी यावर्षी वारीमध्ये आणल्यामुळे त्यात आणखी पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मला मिळाला. सुमित्रावजी मोरगे यांच्यामुळेच तुमची आज आमची भेटीचा योगायोग आला आणि तुमचं नावच ज्ञानेश्वर आई वडिलांनी ठेवलेलं आहे आणि काकडे हे हाड वैद्य यांचे काही व्हिडिओ हे आम्ही यामध्ये युट्यूबला टाकत असताना शेअर करणार आहोत. त्यांचा फोन मोबाईल नंबर तर तुम्हाला सांगितलेला आहेत. तर आपण विश्वास ठेवू शकत नाही पण अनेक मोठ्या मोठ्या चॅनलवर TV9 आणखीन कुठल्या कुठल्या TV9 लय News18 लय ABP माझ्यालय आज तर लय अशा जवळजवळ 10-12 चॅनल माझे पहिली मुलाखत झालेली आहे. मुलाखती आलेल्या आहेत. ही एक सुवर्ण संधी खरं म्हणजे आज आपण आळंदीच्या वारीला चला म्हणजे सुमित्रावजींचा मोरगेंचा सत्कारही करावं, वाढदिवसाच्या शुभेच्छाही द्यावा आणि पंढरीच्या मेघडंबरीला जवळजवळ 2.5 कोटी रुपयाची चांदी दिली तर त्यानिमित्तानं भेटायला आलो असताना तुमच्यासारख्या एका संत माणसाची आणि ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे आणि आपण वैद्य आहात आपली भेट झाली. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तुमचे जे व्हिडिओ आहेत ते आमच्या व्हॉट्सअपला पाठवा जेणेकरून अनेक लोकांना आणि ह्या मुलाखतीच्या आधारे काही फोटोही पाठवा म्हणजे आम्ही आमच्या पेपरला ही बातमी छापू आणि लोकांपर्यंत ही पोहोचू. तुम्ही चालून थकलेले असताना तुम्ही आम्हाला मुलाखत दिलात आणि सुमित्रावजी मोरगे यांनी तुमची ओळख करून दिली. आता तुम्ही माझ्यावर बी इलाज करणार आहो काय माझे गुडघे किंवा जो वेगवेगळा त्रास आहे तुम्ही बघितलं काय? तर मित्र हो तुम्हीही या, अनुभव घ्या आणि हत्या काकणाला आरसा कशाला म्हटल्यासारखं एवढी दिंडी संपल्यानंतर आपण आळंदीला त्यांचा पत्ता आहे. आपण व्हिडिओ पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी रामकृष्ण.